शिवसेनेतून शिंदे गटामध्ये गेलेल्या नेत्यांवर शिवसेनेनं कारवाई केली आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली त्यानंतर लिलाधर डाके खासदार आणि ज्येष्ठ शिवसैनिक गजानन कीर्तीकर या ज्येष्ठ नेत्यांची एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती हे सर्व नेते शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये स्टेजवर पुढच्या रांगेत कायम बसल्याचं आपण बघितलेलं आहे पण या सर्व ज्येष्ठ नेत्यांची शिंदेंनी भेट घेतल्यानं त्यांना आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये स्टेजवर संधी मिळणार का हेच आता बघावं लागणार आहे कारण मागे एकदा शिवसैनिकांच्या नाराजीनंतर मनोहर जोशींना दसरा मेळाव्यातील भर सभेमध्ये स्टेजवरून काढता पाय घ्यावा लागला होता आपल्याबरोबर रामनाथ दवणे आपले, आपले प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत रामनाथ आपण बघतो आहे की दसरा मेळाव्याच्या जर दसरा मेळावा झाला तर स्टेजवर ज्या लोकांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली होती ते शिवसेनेतले ज्येष्ठ नेते दिसतील का नाही अशी शंका आता निर्माण झाली अर्थातच एकनाथ शिंदे गट वेगळा झाल्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी या तीनही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या सदिच्छा भेटी जरी या असल्या तरीही आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि त्यांचे विचार घेऊन हे सरकार स्थापन करत आहोत अशा पद्धतीची भूमिका या ज्येष्ठ नेत्यांच्या समोर देखील एकनाथ शिंदे यांनी मांडली होती त्यामुळे कुठेतरी या भेटीनंतर शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी जी आहेत ही या तीनही ज्येष्ठ नेत्यांविषयी जी देखील बोलली जात होती तर दुसरीकडे आपण पाहतोय की शिंदे गटासोबत गेले जे जे नेते होते त्यांची हकालपट्टी शिवसेनेकडनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे ज्येष्ठ नेते जे ज्येष्ठ नेते दसरा मेळाव्याला आपण पाहतोय की व्यासपीठावर पाहायला मिळत होते अशात एकनाथ शिंदे यांनी या भेटी घेतल्यानंतर त्यांच्याविषयीची नाराजीचा सूर अधिक वाढत राहिला किंवा वा वाढताना वा, पाहायला मिळतो आहे अशामध्ये या ज्येष्ठ नेत्यांना दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलं जातं आहे का अर्थातच व्यासपीठावर हे तीनही जे ज्येष्ठ नेते आहेत हे पाहायला मिळत का याविषयीची चर्चा चर्चा आता सुरू होताना पाहायला मिळते एकनाथ शिंदे गट वेगळा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या तीनही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यापाठोपाठ हो त्यांच्याशी निगडीत असलेले जे इतर कार्यकर्ते होते जे एकनाथ शिंदे गटासोबत गेले हे कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटासोबत जात असताना त्यांची हकालपट्टी हे उद्धव ठाकरे खास करून शिवसेनेकडनं जे आहेत ही केली गेली त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे या तीनही नेत्यांविषयीचा आपल्याला पुढे काळामध्ये जो आहे हा दसरा मेळ्यामध्ये जो आहे अधिक प्रमाणात पाहायला मिळणार का याविषयीची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर पकडू लागली आहे बरोबर आहे अगदी रामनाथ आपण बघतोय की आज ज्येष्ठ नेत्यांच्या विषयीचा प्रश्न निर्माण होतानाच आता मुद्दा असा आहे की गणपतीच्याच आता या सगळ्या दिवसांमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या घरी देखील ते गेले होते ते गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले होते पण मुद्दा आहेच की वेगळा विषय आहे मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीसंदर्भातला किंवा आपण पाहतोय की नुकतंच मिलिंद नार्वेकर यांच्या मातोशी यांचं निधन झालं आहे तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर यांच्याकडे गणपती जो आहे हा विराजमान झालेला आहे त्यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक नेते मंडळी जात असताना एकनाथ शिंदे यांनी देखील या ठिकाणी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे मात्र आपण पाहतो आहे की जे ज्येष्ठ नेते तीन आहेत यामध्ये मनोहर जोशी गजानन कीर्तीकर आणि लीलाधर डाके हे तीनही नेते जे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले हे तीनही नेते आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या तीनही नेत्यांनी ने, शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला अशामध्ये एकनाथ शिंदे गट वेगळा झाल्यानंतर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात नाराजी शिवसेनिकांमध्ये देखील पाहायला मिळते त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे आपण बघतोय की ती ही सगळी नाराजी आपल्याला बघायला मिळते धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल